लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होत असताना बदलापूर पश्चिमेला गांधी टेकडी परिसरात राहणाऱ्या पारू सावंत या 60 वर्षीय महिलेने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. एकीकडे सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीकडे पाठ फिरणाऱ्या मतदारांची संख्या वाढलेली असताना अगदी निसर्गाने अवकृपा केलेल्या व दोन्ही हात गमावलेल्या पारू सावंत यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावला आहे. दोन्ही हात नसल्याने मतदान केल्यानंतर त्यांच्या पायांच्या अंगठ्यावर शाईची निशाणी लावण्यात आली. यावेळी त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर येणाऱ्या सरकारने तरुण वर्गासाठी नोकरी व गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. माझं नाव पारू अंकुश सावंत. काय सांगाल, हात नसताना पण आज तुम्ही मतदान केलेलं आहे, तुमचं मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय आवाहन कराल सगळ्या मतदारांना? माझा दोन्ही हात नाही असून पण मी मतदान केलेलं आहे आणि सगळं मिळून माझ्यासारखा तुम्ही मतदान करा, मदत करा, मतदानाला बाहेर पडा, मतदानाला बाहेर पडा लवकर.